माझ्या मेन पाऊसच नव्हता आमच्याकडे चांगला. आता रात्री गणपत देव छमळ पाऊस झालेला आहे, पण आलेले पिकं हे संपूर्ण खाली झोपलेले. याचा काही बरोबर वादळ जास्त होतं, त्याच्यामुळं शेतीचे नुकसान जास्त झाले. जे आलेले पिकं हे पार पूर्ण झोपले गेले, त्याचे घरं पडले. त्याच्या काही शासनाने काहीतरी मदतीचा इशारा द्यावा. हा, लवकर लवकर तरट्याने येऊन त्याची पीक पाणी लवकर करावा, परिणामी करावा, त्याची दखल घ्यावा शासनाने, असं आमचं मत आहे. वाऱ्यावर सोडलं जातो नाही, तपास केली लवकर लवकर पंचनामे केले पाहिजे ना. अशी पीक आहे पडलेली, बा समक्ष बघा शेतकरी जगायचं कसं. आनंदा सभा क्षमणार वाटत.